मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. महिलांनी उमेद अभियानाच्या सौजन्यानं वेगवेगळे व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, त्यासाठी मी तुमच्या पाठीमागे असेन. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, मी तुमच्यासाठी 10 पावलं पुढे येईन, असं आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी केलेल्या उत्पादनाचं प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित केलेल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे आदी जण उपस्थित होते. बचत गटांनी उत्पादित केलेल्या सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ, चॉकलेट, पणत्या, आकाशकंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना खरेदी करण्याचं आवाहन केलं. नमस्ते. आज रुक्मिणी सप्ताह म्हणजे आपल्या दिवाळी मार्फत आपल्या सगळ्या उमेदच्या सगळ्या ज्या बचत गट आहेत त्यांच्या निमित्तानं आज सगळे जमलेले आहेत. आपण जवळजवळ 24 स्टॉल इथे उभे केलेले आहेत आणि मी स्वतः सगळ्यांची चव चाखून बघितली. मी माझा फराळ घेतलेला आहे, आता तुमची बारी. बरोबर आहे, माझ्या HOD-नाही मी सगळ्यांना आवाहन करणार आहे, ते तर घेतीलच, पण माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, बाहेरच्या अभ्यंगांना सगळ्यांना ही विनंती राहील की तुम्ही नक्की भेट द्या आणि दिवाळीचा घरगुती फराळ तुम्ही आमच्या उमेदमार्फत ज्या बचत गट आहेत त्यांच्याकडून खरेदी करावा. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदाची जाओ आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे निसर्गप्रेमी आपली एक दिवाळी असू द्या, है ना. फटाके वगैरे फटाके फोडू नका आणि घरचं फराळ खाऊन शांतपणे आपली दिवे लावून आपण दिवाळी साजरी करूया. थँक्यू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.